खिलार शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. कारण का घडणाऱ्या अपडेट घडणाऱ्या गोष्टी ह्या तुमच्यापर्यंत प्रथम पोचल्या पाहिजेत आणि त्या मूळ स्वरूपात पोचल्या पाहिजेत. आणि या गोष्टी का घडले त्या, कशासाठी घडले त्या, कोणी घडवले त्या आणि घडण्याची कारणं काय किंवा डोक्यात का बसले त्या, या बारकाईनं विचार केल्यानंतर त्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार आहेत त्या. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगत असतो बारकाईनं लक्ष द्या प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वाट. तर या ठिकाणी जे काय घडलंय त्याबद्दल मी 2 मिनिटात सांगतो की आज भारत मामा मळगे यांनी शिद्दापूर खाणीचा बैल म्हणजे सोन्या नावाचा चेनेगाव या ठिकाणी जो प्रसिद्ध होता तो बैल नांगरे या कुटुंबात जन्माला आलेला होता. भारत मामाने घेतला त्यानंतर आज मानगावे साहेब यांनी हा बैल भारतमामा यांच्याकडून खरेदी केला, स्वीकार केलेला आहे. तर मानगावे साहेब यांना शिद्दापूर खाण का घ्यायची होती किंवा का आवडली त्याबद्दल मी त्यांना विचारतोय. साहेब नमस्कार. नमस्कार. शिद्दापूर खाणीबद्दल तुमचं काय मत आहे किंवा शिद्दापूर खाणीचा बैल का स्वीकारला? सगळ्यात कंटाळ कडक आणि सगळ्यात तेज बैल आहे की जी वासरं जी या खाणी जी आहेत ती सगळी कडक पडतात वासरं. आणि पहिल्यापासूनच आम्हाला या खाणीतला एखादी वस्तू न्यायची हे खूप स्वप्न होतं आमचं. चणेगावचा बैल आमच्या खूप दिवस डोक्यात होता, खूप दिवस मागायला तो मिळत नव्हता, पण नशिबानं आज भारत मामांच्या आणि राजूभाऊंच्या ह्यानं आज बैल हे झाला. आम्ही स्वतः हे ब्रीडिंग बघितलं बैलाचं. ह्या सिद्दापूर खाणीची जी वासरे होती ती वासरे आम्ही सगळी जाऊन बघितली, त्यामुळे दुसऱ्या खाणीपेक्षा सिद्दापूर खाण एकदम कडक आणि आपल्याला जसं पाहिजे म्हणावं तसा खिलाफ ते सिद्दापूर खाणीतच बघायला मिळते. साहेब कोणत्या गोष्टी बघितल्या, कोणत्या ठिकाणी बघितल्या तुम्ही वासरं म्हटलात, कोणाची वासरं बघितली? आता वासरं आम्ही बघायला इकडं मंगळवेढा भागातच बघितली वासरं, तुमच्या सिद्दापूर भागातच बघितली, भारत मामांच्या घरात बघितली वासरं. ती वासरं आणि ब्रीडिंग त्यांचं बघून आम्हाला ते डोक्यात आधीपासूनच होतं, आज ते स्वप्न आमचं साकार झालं. आज साहेब भारत मामांची ओळख कधी झाली आणि कोणी करून दिली? भारत मामांची ओळख ही आधी आमच्याकडे एक कोंड होता, तेव्हापासून आमची ओळख झाली भारत मामांची आणि राजू मळगेंच्यामुळे त्यांची ओळख झाली आमची. साहेब किती वर्ष झाली या गोष्टी? या गोष्टीला जवळजवळ मला वाटतं एक 4 ते 5 वर्ष होऊन गेली. मग जेव्हा ओळख झाली तेव्हापासून आता ह्या घडीला तुम्हाला शिद्दापूर खाण समजली किंवा अभ्यास झाला? हा आम्हाला आत्ता समजली ही खाण. बर, अलीकडेच आम्ही अभ्यास करून 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 ही खाण आत्ता आम्हाला समजल्यावर ह्या खाणीतच ठेवायचं इथून पुढं. बरं ना साहेब, जेव्हा ओळख झाली होती भारत मामाची आणि माझी तुमची एकत्र ओळख झाली होती तेव्हा मी शिद्दापूर खाणीची काही कल्पना दिली होती का? दिला होता की तुम्ही? बरं, काय वाटलं होतं तेव्हा साहेब? तेव्हा तुम्ही कल्पना दिलेली, आम्ही तांदूळचा भाज्या बघत होतो आधीपासून. बरं, पण काही याच्यामुळे आम्हाला ते एवढं हे नव्हतं, पण थोड्या दिवसानं ते आम्हाला ती वासरं पडायला चालू झाल्यावर आमच्या डोक्यात आला बैल परत. बरं बरं, म्हणजे अर्थात मंडळी एक घोड्यामध्ये गोष्ट आहे की एखादा घोडा सिलेक्ट करायचा असेल किंवा घोडा घ्यायचा असेल किंवा घोडा फायनल करायचा असेल तर असं दर म्हणून किंवा ब्रिडिंगसाठी त्यावेळेला त्याचं फिरत बघून ते सिलेक्ट केलं जातं. मात्र केलारमध्ये अशा गोष्टी घडत नव्हत्या, खूप घडवत होती. मात्र केलार शेतकऱ्याने त्या गोष्टी घडवल्या, पहिल्यास बघितल्यानंतर त्या गोष्टीला जाहीर केलं होतं. मात्र सरळ पद्धतीनं मी जी गोष्ट दाखवली ती बघायला वेळ नव्हता कोणाकडे. साहेब खरं आहे, ज्या वेळेला सरळ पद्धतीची वेळ आली भेटायची, सरळ पद्धतीची नशिबानं गाठभेट झाली त्या गोष्टीची, म्हणजे साहेबांनी जसं सांगितलं वासरं बघितल्यानंतर शिद्दापूर खाणीची ओळख झाली, त्या प्रमाणात मी त्यांना ओळख होण्याच्या अगोदर जवळपास 4 ते 5 वर्ष त्या खाणीचा अभ्यास करून ती खाण प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचा आणि घराघरात पोचवण्याचा प्रयत्न करतोय. फक्त प्रत्येकाची प्रत्येकाला सरळ पद्धतीची भेट असावी, जसं मानगावे साहेबांनी सांगितलं 5 वर्षापाठीमागं जर सरळ पद्धतीची भेट झाली असती तर शिद्दापूर खाण 5 वर्षाच्या पाठीमागं मिरज तालुक्यामध्ये वाढ झाली असती. खरं तर अजूनही वेळ गेलेली नाही, वाढ होण्यासाठी खूप मोठी आणि मोलाची संधी सांगली जिल्ह्यामध्ये आहे आता. आणि शिद्दापूर खाणीचं रक्त, शिद्दापूर खाणीचं वळू हा प्रत्येक भागात व्हावा आणि असावा हे स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर
एक माझी इच्छा आहे, माझं एक स्वप्न आहे, ते जातीवंतपणे बारकाईने लक्ष दिलं प्रत्येकाला समजल. आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सरकारनं माझी लाडकी बहीण जशी योजना चालू केलेली आहे तशी आज त्या बहिणीला कसं जिवंत ठेवायचं आणि तिला साक्षर कसं बनवायचं किंवा आज तिला आत्मविश्वास कसा वाढवायचा याच्या पाठीमागे बरेच उद्देश असू शकतात. तसं शिद्दापूर खाणीतून कालवडींची संख्या आणि गायींची संख्या कशी वाढेल आणि कालवडीला आणि गायीला कसा दर आणि दाम आणि मोल जास्त प्रमाणात नरापेक्षा जास्त होईल त्या दिवशी माझं स्वप्न पूर्ण झालं म्हणून समजा. जरी यापुढे कोणाला प्रश्न विचारायचा असेल त्या प्रश्नाचं उत्तर हे असेल, ज्या दिवशी कालवडीची किंमत गायीची किंमत ही बैलापेक्षा जास्त असेल त्यावेळेला आपण समजायचं खऱ्या अर्थानं खिलारची पेरणी झालेली आहे लोकांच्या डोक्यात. तर खिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलची जी कामगिरी आहे ती समजण्यासाठी एकतर कट्टर राहावं लागेल, दुसरी गोष्ट त्या खिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलच्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यक्तीला सरळ पद्धतीने भेटल्याशिवाय तो व्यक्ती कसा आहे, ती गोष्ट कशी आहे, चांगली आहे का वाईट आहे किंवा आपण स्वीकारल्यानंतर आपला मार्ग कसा लागेल. साहेबांनी जसं सांगितल्याप्रमाणे 5 वर्षानंतर पहिला सांगितल्यावर शिद्दापूर खान जशी डोक्यात बसली तशी त्या प्रमाणात आपण सुद्धा घडवायला आपला पाऊल पुढा आला पाहिजे आणि मगच तुम्हाला तुमच्या दारात न विकू वाटणारी कायमची टिकवणारी आणि आयुष्यभर आज तुमच्या दारात जर माणूस यायचा असेल आणि बघायचा असेल आणि टिकायचं असेल तर माझ्या अभ्यास झालेली गोष्ट म्हणजे किल्ला शेतकरी जी आणि यूट्यूब चॅनलकडून जे गरम रक्ताचा आखीव रेखीव कोरीव काटाळ जे रक्त आहे त्याला म्हणतो शिद्दापूर खान आणि ही खान अनुभवायला विसरू नका. म्हणजे धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत लास्टपर्यंत सुरुवातपासून लास्टपर्यंत ऐकायला विसरू नका, अनुभवायला विसरू नका. आणि हा जो बारकावा आहे हा बारकावा सरळ पद्धतीनं ज्या प्रमाणात शिद्दापूर खाणीचे जे वळू मालक आहेत त्याने सरळ पद्धतीनं अनुभवलं आणि मानगावे साहेबांनी ज्याप्रमाणे समोर येऊन अनुभवलं त्याप्रमाणे प्रत्येकाने विसरू नका अनुभवायला. म्हणजे धन्यवाद. मामा नमस्कार. नमस्कार. खिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. कारण का घडणाऱ्या अपडेट घडणाऱ्या गोष्टी ह्या तुमच्यापर्यंत प्रथम पोचल्या पाहिजेत आणि त्या मूळ स्वरूपात पोचल्या पाहिजेत. आणि या गोष्टी का घडले त्या, कशासाठी घडले त्या, कोणी घडवले त्या आणि घडण्याची कारणं काय किंवा डोक्यात का बसले त्या ह्या बारकाईनं विचार केल्यानंतर त्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार आहेत. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगत असतो बारकाईनं लक्ष द्या प्रत्येक गोष्ट प्रत्येक वाट. तर या ठिकाणी जे काय घडलंय त्याबद्दल मी 2 मिनिटात सांगतो की आज भारत मामा मळगे यांनी शिद्दापूर खाणीचा बैल म्हणजे सोन्या नावाचा चेनेगाव या ठिकाणी जो प्रसिद्ध होता तो बैल नागरी या कुटुंबाचा जन्माला आलेला होता. भारत मामाने घेतला आणि त्यानंतर आज मानगावे साहेब यांनी हा बैल भारत मामा यांच्याकडून खरेदी केला, स्वीकार केलेला आहे. तर मानगावे साहेब यांना शिद्दापूर खाण का घ्यायची होती किंवा का आवडली त्याबद्दल मी त्यांना विचारतोय. साहेब नमस्कार. नमस्कार. शिद्दापूर खाणीबद्दल तुमचं काय मत आहे किंवा शिद्दापूर खाणीचा बैल का स्वीकारला? सगळ्यात काटाळ कडक आणि सगळ्यात तेज बैल आहे. ती जी वासरं जी या खाणी जी आहेत ती सगळी कडक पडतात वासरं. आणि पहिल्यापासूनच आम्हाला या खाणीतला एखादी वस्तू न्यायची आता वासरं आम्ही बघायला इकडं मंगळवेढा भागातच बघितली वासरं, तुमच्या सिद्दापूर भागातच बघितली, भारत मामांच्या घरात बघितली वासरं. ती वासरं आणि ब्रीडिंग त्यांचं बघून आम्हाला ते डोक्यात आधीपासूनच होतं. आज ते स्वप्न आमचं साकार झालं. आज भारत मामांची ओळख कधी झाली आणि कोणी करून दिली? भारत मामांची ओळख ही आधी आमच्याकडे एक कोंड होता तेव्हापासून आमची ओळख झाली भारत मामांची आणि राजू मळगेंच्यामुळे त्यांची ओळख झाली आमची. साहेब किती वर्ष झाली या गोष्टी? या गोष्टीला जवळजवळ मला वाटतं एक 4 ते 5 वर्ष होऊन गेली. मग जेव्हा ओळख झाली तेव्हापासून आता ह्या घडीला तुम्हाला शिद्दापूर खान समजली किंवा अभ्यास झाला? हा आम्हाला आत्ता समजली ही खान. बर. अलीकडेच आम्ही अभ्यास करून 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 ही खान आत्ता आम्हाला समजल्यावर ह्या खाणीच ठेवायचं इथून पुढे. साहेब जेव्हा ओळख झाली होती भारत मामाची आणि माझी तुमची एकत्र ओळख झाली तेव्हा मी शिद्दापूर खाणीची काही कल्पना दिली होती का? दिला होता की तुम्ही? बरं. काय वाटलं होतं तेव्हा साहेब? तेव्हा तुम्ही कल्पना दिलेली आम्ही तांदूळचा भाज्या बघत होतो आधीपासून. बर. पण काही याच्यामुळे आम्हाला ते एवढं हे नव्हतं. पण थोड्या दिवसानं ते आम्हाला ती वासरं पडायला चालू झाल्यावर आमच्या डोक्यात आला बैल परत. बर. म्हणजे अर्थात मंडळी
एक घोड्यामध्ये गोष्ट आहे की एखादा घोडा सिलेक्ट करायचा असेल किंवा घोडा घ्यायचा असेल किंवा घोडा फायनल करायचा असेल तर असं दर म्हणून किंवा ब्रिडिंगसाठी त्यावेळेला त्याचं बिरुदं बघून ते सिलेक्ट केलं जातं. मात्र केलारमध्ये अशा गोष्टी घडत नव्हत्या, खूप बघून घडवत होते. आता केलार शेतकऱ्यांनी उच्चांना त्या गोष्टी घडवल्या, पैदास बघितल्यानंतर त्या गोष्टीला जाहीर केलं होतं. मात्र सरळ पद्धतीनं मी जी गोष्ट दाखवली ती बघायला वेळ नव्हता कोणाकडे. साहेब खरं ज्या वेळेला सरळ पद्धतीची वेळ आली भेटायची, सरळ पद्धतीची नशिबानं गाठभेट झाली त्या गोष्टीची, म्हणजे साहेबांनी जसं सांगितलं वासरं बघितल्यानंतर शेतकऱ्यांची आणि ओळख झाली, त्या प्रमाणात मी त्यांना ओळख होण्याच्या अगोदर जवळपास 4 ते 5 वर्ष त्या खाणीचा अभ्यास करून ती खाण प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचा आणि घराघरात पोचवण्याचा प्रयत्न करतोय. फक्त प्रत्येकाची प्रत्येकाला सरळ पद्धतीची भेट असावी. जसं मानगावे साहेबांनी सांगितलं, 5 वर्षापाठीमागं जर सरळ पद्धतीची भेट झाली असती तर शिद्दापूर खाण 5 वर्षाच्या पाठीमागं मिरज तालुक्यामध्ये वाढ झाली असती. तर अजूनही वेळ गेलेली नाही वाढ होण्यासाठी. खूप मोठी आणि मोलाची संधी सांगली जिल्ह्यामध्ये आहे आता. आणि शिद्दापूर खाणीचं रक्त, शिद्दापूर खाणीचं वळू हा प्रत्येक भागात व्हावा आणि असावा हे स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर एक माझी इच्छा आहे, माझं एक स्वप्न आहे, ते जातीवंतपणे बारकाईने लक्ष दिलं प्रत्येकाला समजेल. आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सरकारनं माझी लाडकी बहीण जशी योजना चालू केलेली आहे तशी आज त्या बहिणीला कसं जिवंत ठेवायचं आणि तिला साक्षर कसं बनवायचं किंवा आज तिला आत्मविश्वास कसा वाढवायचा याच्या पाठीमागे बरेच उद्देश असू शकतात. तसं शिद्दापूर खाणीतून कालवडींची संख्या आणि गायींची संख्या कशी वाढेल आणि कालवडीला आणि गायीला कसा दर आणि दाम आणि मोल जास्त प्रमाणात नरापेक्षा जास्त होईल त्या दिवशी माझं स्वप्न पूर्ण झालं म्हणून समजा. जरी यापुढे कोणाला प्रश्न विचारायचा असेल त्या प्रश्नाचं उत्तर हे असेल, ज्या दिवशी कालवडीची किंमत गायीची किंमत ही बैलापेक्षा जास्त असेल त्यावेळेला आपण समजायचं खऱ्या अर्थानं खिलारची पेरणी झालेली आहे लोकांच्या डोक्यात. तर खिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलची जी कामगिरी आहे ती समजण्यासाठी एकतर कट्टर राहावं लागेल, दुसरी गोष्ट त्या खिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलच्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यक्तीला सरळ पद्धतीने भेटल्याशिवाय तो व्यक्ती कसा आहे, ती गोष्ट कशी आहे, चांगले का वाईट आहे किंवा आपण स्वीकारल्यानंतर आपला मार्ग कसा लागेल. साहेबांनी जसं सांगितल्याप्रमाणे 5 वर्षानंतर पैदास बघितल्यावर शिद्दापूर खाण जशी डोक्यात बसली तशी त्या प्रमाणात आपण सुद्धा घडवायला आपला पाऊल पुढा आला पाहिजे आणि मगच तुम्हाला तुमच्या दारात न विकू वाटणारी कायमची टिकवणारी आणि आयुष्यभर आज तुमच्या दारात जर माणूस यायचा असेल आणि बघायचा असेल आणि टिकायचं असेल तर माझ्या अभ्यासात अभ्यास झालेली गोष्ट म्हणजे किल्ला शेतकरी जी आणि यूट्यूब चॅनल कडून जे गरम रक्ताचा आखीव रेखीव कोरीव काटा जे रक्त आहे त्याला म्हणतो शिद्दापूर खाण आणि ही खाण अनुभवायला विसरू नका. म्हणजे धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत लास्टपर्यंत सुरुवातीपासून लास्टपर्यंत ऐकायला विसरू नका, अनुभवायला विसरू नका. आणि हा जो बारकावा आहे हा बारकावा सरळ पद्धतीनं ज्या प्रमाणात शिद्दापूर खाणीचे जे वळू मालक आहेत त्याने सरळ पद्धतीनं अनुभवलं आणि मानगावे साहेबांनी ज्याप्रमाणे समोर येऊन अनुभवलं त्याप्रमाणे प्रत्येकाने विसरू नका अनुभवायला. म्हणजे धन्यवाद.